नमस्कार, हार्मोनियम प्रफुल्लवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव या अभंगाचा दुसरा भाग आता आपण घेऊयात. ध्रुवपद आणि पहिलं कडवं आपण लक्षात घेतलं होतं, आता आपण दुसरं आणि तिसरं कडवं लक्षात घेऊया. दुसरं कडवं, ब्रह्माधिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुलने काय पुढे. हे कडवं निषाद या स्वरापासून सुरू होतं. ब्रह्माधिक जेथे तुम्हा ओळगणे, ब्रह्माधिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळणे काय पुढे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. तर या कडव्याचं एक एक ओळीचं नोटेशन आता आपण पाहूया. ब्रह्माधिक जेथे तुम्हा ओळगणे, ब्रह्माधिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळणे काय पुढे. या कडव्यामध्ये यमन रागाचं अंग आपल्याला लक्षात येतं. इथे हे मिश्रण आपण पाहूया की मुळात हिंडोल राग हा कल्याण थाटातलाच आहे आणि यमन कल्याण आपल्याला थोडंसं वेगळेपण हिंडोलपेक्षा लक्षात येईल. ब्रह्माधिक जेथे तुम्हा ओळगणे, ब्रह्माधिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळणे इतर तुळणे काय पुढे. इतर तुळणे काय पुढे. मधनी रे 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 ग साधम. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. तिसरं कडवं लक्षात घेऊया. तुका म्हणे नेणे युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. षडजापासून सुरुवात. तुका म्हणे नेणे युक्तीची या खोली, तुका म्हणे नेणे युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई पायी डोई. तर याही कडव्याचं एक एक ओळीचं नोटेशन पाहूया. तुका म्हणे नेणे सासानी माध सासा, तुका म्हणे तुका. निषादचं कण घेऊन मध्यमवर आलोत आपण. सासानी माध सासा, तुका म्हणे नेणे युक्तीची या खोली, सा ग ग ग मग सा. तुका म्हणे नेणे युक्तीची या खोली, म्हणून ठेविली सा 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 निध निध पायी डोई मध मग मग पायी डोई ग म ग ग ग सा. पुन्हा एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुका म्हणे नेणे
युक्तीची आखोली म्हणून ठेवीली पायी डोई पायी डोई ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञान देव म्हणती ज्ञान देव तुम्हाईसे ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज. जे दर्शक अगदी सुरुवातीपासून हार्मोनियम शिकत आहेत गाणं लक्षात घेत आहेत त्यांनी माझ्या चॅनलवरचे 1 ते 6 भाग बेसिक क्लासेसचे पहावेत फॉलो करावेत त्यामुळे त्यांना भरपूर फायदा होईल. आणि ज्यांना अगदी हे व्हिडिओ पाहून गीत वाजवता येत आहेत म्हणता येत आहेत त्यांनी हे डायरेक्ट पाहून शिकलं तरी चालेल. तुम्ही कमेंट देत मला वेळोवेळी सूचना द्याव्यात मी माझ्यात तशी सुधारणा करत जाईल. आणि ज्यांना हा व्हिडिओ पाहून आवडत आहे याचा उपयोग होत आहे तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.